कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने शैक्षणिक सत्र 2022-23 पासून सर्व अभ्यासक्रमांच्या शुल्कात केलेली अवाजवी शुल्क वाढ त्वरित रद्द करण्यात यावी व परीक्षा फॉर्म शुल्क प्रक्रिया शुल्क या बाबी रद्द करण्यात येऊन परीक्षा फी रुपये 300 आकारण्यात यावी यासह इतर काही मागण्यांसाठी मंगळवार 20 सप्टेंबरला रविकांत रागेट प्रशासकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शीतलवाडी टी पॉइंट येथून कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयापर्यंत विविध मागण्यांची नारेबाजी करत धडक मोर्चा काढला. दरम्यान मागण्यांचे एक निवेदन संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलसचिव राम जोशी यांना देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनानुसार 2 वर्षांच्या कोरोना काळात बेरोजगारीमुळे तसेच यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कामगार शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. विपरीत परिस्थितीमुळे बेरोजगारी ठेपली असताना व नैसर्गिक आपत्ती ओढवली असताना विद्यापीठाने इतर शुल्कात केलेली शुल्कवाढ सर्वांनाच अडचणी वाढवणारी आहे. यापूर्वीचे विद्यापीठाचे इतर शुल्क रुपये 660 एवढे आकारण्यात येत होते, त्यात वाढ करून विद्यापीठाचे शुल्क रूप 1150 करण्यात आले. यात परीक्षा प्रक्रिया शुल्क विद्यापीठ विकास निधी व इतर शुल्काचा समावेश करण्यात आलाय. विद्यापीठात राष्ट्रीय उच्च उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत विद्यापीठ विकास निधी प्राप्त होत असतो. असे असतानाही विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ विकास निधी शुल्क आकारणे गैर आहे. त्याचप्रमाणे इतर शुल्कात विद्यापीठ संगणक शुल्क व परीक्षा प्रक्रिया शुल्क व परीक्षा फॉर्म भरताना सुद्धा परीक्षा फॉर्म शुल्कही या विविध शुल्क सदराखाली विद्यापीठ विद्यार्थ्यांकडून अवास्तव फी व इतर शुल्क आकारून विद्यापीठ आपली झोळी भरत आहे, तेव्हा परीक्षा शुल्कात कमी न करता वाढीव शुल्क आकारल्या जातोय. विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या अडचणी विचारात घेत नाही. शैक्षणिक कॅलेंडरमध्ये परीक्षा फी भरण्यास कमी वेळ देऊन विद्यार्थ्यांना कोणतीही संधी व सवलत न देता मोठ्या प्रमाणात लेट फीची आकारणी करीत असते. प्रशासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य रविकांत रागीट यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की विद्यापीठाने शुल्काविषयी गांभीर्याने विचार करून केलेली अवाजवी शुल्क वाढ रद्द करावी आणि शासन शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शुल्क प्रतिपूर्ती करीत असल्याने शासनाकडून शिष्यवृत्ती मंजूर होऊन जमा झाल्यानंतरच ते विद्यापीठाने स्वीकृत करावी. विद्यार्थ्यांनी निवेदनातून पुढील मागण्या केल्या, यात विद्यापीठाने इतर शुल्कात केलेली वाढ त्वरित रद्द करण्यात यावी, विद्यार्थ्यांकडून लेट फी आकारण्यात येऊ नये, शैक्षणिक कॅलेंडरमध्ये लेट फी आकारण्याच्या पद्धतीत बदल करण्यात यावा व 15 ते 20 दिवसांची मुदत ठेवण्यात यावी, लेट फी जास्तीत जास्त 50 रुपये आकारण्यात यावी, विद्यापीठ विकास निधी रद्द करण्यात यावी, परीक्षा प्रक्रिया शुल्क व परीक्षा फॉर्म शुल्क घेण्यात येऊ नये व दोन्ही शुल्क रद्द करण्यात यावी इतर मागण्यांचा समावेश होता. VKB न्यूजसाठी रामटेक येथून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट.